भारताचा शोध भाग 13 भारत माता। मी या सभेकडून त्या सभेकडे असा सारखा हिंडत होतो। सभांमधून पुष्कळदा आपला हा हिंदुस्तान, हा भारत देश असे शब्द मी उच्चारित असे। भारत हे संस्कृत नाव मूळ संस्थापक जो भरत त्याच्यावरून पडले। शहरातील सभांमधून भारत, भारत माता असे शब्द मी क्वचितच वापरीत असे, कारण शहरातील श्रोते शहाणे, अधिकच निर्ढावलेले, त्यांना यापेक्षा जास्त मसालेदार माल लागे, तेथे एवढ्या भांडवलावर भागले नसते। परंतु किसानांची मर्यादित दृष्टी, त्यांच्या समोर या विशाल देशाविषयी मी बोलत असे। आपला देश केवढा मोठा, किती विविध, एक प्रांत दुसऱ्यापेक्षा किती निराळा, आणि तरीही सारा देश एकच कसा। उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वत्र सारखेच कसे। स्वराज्य आणायचे आहे ते या किंवा त्या भागासाठी नसून सर्व देशासाठी कसे, हे मी त्यांना सांगत असे। वायव्येकडील खैबर खिंडीपासून कन्याकुमारीच्या दक्षिण टोकापर्यंत सर्वत्र मी हिंडलो, परंतु शेतकरी कुठेही जा तेच प्रश्न मला विचारित असत। त्यांची दुःखे समान कशी होती, सर्वत्र भीषण दारिद्र्य होते, उपासमार, कर्जाचा डोंगर, सावकार आणि जमीनदार, त्यांचे ते विशेष हक्क, भरमसाठ खंड, डोईजड कर, पोलिसांचा जाच आणि या साऱ्या आपत्ती। परकी सत्तेने जे चौकट आपणावर लागली आहे तिच्याशी कशा संबंधित आहेत, हे मी त्यांना सांगत असे। आणि सर्वांना सर्वत्र त्रास आहे तर सुखही येईल, हे सर्वांना कसे मिळाले पाहिजे ते मी समजावून सांगत असे। संपूर्ण हिंदुस्थानचा विचार सगळा आपला सर्वांचा देश म्हणून करायला त्यांनी शिकावे। एवढेच नव्हे तर ज्या विशाल जगाचा आपण एक भाग आहोत त्या जगाचाही त्यांनी थोडाफार विचार करायला शिकावे असा माझा प्रयत्न असे। म्हणून त्यांच्यासमोर बोलताना मी चीनमधल्या लढायांचा उल्लेख करी। स्पेन, ॲबिसिनिया, मध्य युरोप, इजिप्त, आशिया, पश्चिमेकडल्या देश आणि त्यांमधील संघर्ष, तेथील चळवळी यासंबंधी मी बोलत असे। रशियात कसे आश्चर्यकारक फेरफार होत आहेत ते सांगे व अमेरिकेने किती प्रगती केली आहे ते सांगे। अशा रीतीने एक व्यापक दृष्टी शेतकऱ्यालाही यावी म्हणून माझी धडपड असे। हे काम सोपे नव्हते, परंतु वाटत होते तितके कठीणही गेले नाही। कारण रामायण, महाभारत ही आपली प्राचीन महाकाव्ये, तसेच इतर दंतकथा आणि पुराणे यामुळे भारताची त्यांना कल्पना होती। त्या प्राचीन साहित्याशी परिचित असल्यामुळे आपल्या देशाची कल्पना करणे त्यांना कठीण गेले नाही। त्यांच्यापैकी काही जण हिंदुस्थानच्या चारी दिशांना दूरवर यात्रेच्या निमित्ताने हिंडून फिरून आलेले असत। कधी कधी माझ्या श्रोत्यांमध्ये जुने सैनिक असत। ते गेल्या महायुद्धात अनेक स्वाऱ्यांमधून जगातील निरनिराळ्या भागांमधून जाऊन आलेले होते। 1930 सालच्या सुमाराला सर्वत्र मंदी आली, तिचा संबंध जागतिक घडामोडींशी कसा होता ते त्यांना सांगितले की परकी देशांचे उल्लेख त्यांना पटकन पटत। कधी कधी सभास्थानी मी पोचताच प्रचंड जयघोषांनी माझे स्वागत केले जाई। भारत माता की जय, अशा गर्जना उठत। या घोषणेचा अर्थ काय असे मी त्यांना विचारी, तेव्हा ते बुचकाळ्यात पडत, कारण मी असा काही प्रश्न विचारी नशी, त्यांना अपेक्षा नसे। ज्या भारत मातेचा जय व्हावा असे तुम्हाला वाटते, ती भारत माता म्हणजे काय, या प्रश्नाचे त्यांना नवल वाटे व काय उत्तर द्यावे हे ध्यानात न आल्यामुळे ते एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत, नंतर माझ्याकडे बघत। मी पुन्हा पुन्हा विचारित राहिलो तर एखादा तडपदार जाट, जमिनीशी पिढ्यानपिढ्या एकरूप झालेला असा एखादा किसान उभा राही आणि उत्तर दे की भारत माता म्हणजे ही धरित्री, ही हिंदुस्थानची सुंदर जमीन। परंतु मी पुन्हा प्रश्न विचारी की कुठली जमीन, तुमच्या खेडेगावातील जमिनीचा तुकडा की जिल्ह्यातील सारी जमीन की प्रांतातील की या सर्व हिंदुस्थानातील। अशा रीतीने प्रश्नोत्तरे चालत आणि ते शेवटी अधीर होऊन म्हणत, आम्हाला काही समजत नाही, तुम्ही सारे नीट सांगा। आणि मग मी तसा प्रयत्न करी। तुम्ही समजता त्याप्रमाणे सर्व हिंदुस्थान यात येतोच, परंतु आणखीही अधिक काहीतरी त्यात आहे। भारतातील पर्वत व नद्या, अरण्ये व अन्न देणारी अफाट शेतजमीन, या साऱ्या गोष्टी आपणास प्रिय आहेतच, परंतु शेवटी भारत म्हणजे मुख्यत्वे करून भारतीय जनता, तुमच्या माझ्यासारखे हे सारे लोक,
या अफाट देशात सर्वत्र पसरलेली हिंदी जनता हा भारत मातेचा मुख्य अर्थ. भारत माता म्हणजे कोट्यवधी हिंदी बंधू भगिनी, भारत मातेचा जय म्हणजे या भारतीय जनतेचा जय. आणि मी शेवटी म्हणे की तुम्हीही सारे या विशाल भारत मातेचेच अंश आहात. तुम्ही स्वतःच एक प्रकारे मूर्तिमंत भारत माता आहात. हळूहळू हा विचार त्यांच्या मनोबुद्धीत मुरत जाई, हृदयात घुसे आणि मग एखादा मोठा नवीन शोध लागला अशा रीतीने त्यांच्या डोळ्यात एक नवीनच प्रभा चमके. भारतातील विविधता आणि एकता. भारतातील विविधता कल्पनातीत आहे, ती एकदम दिसते, ती शोधायला नको. कोणालाही ती एकदम समोर सर्वत्र दिसेल. बाह्य आकारात फरक आहेत असे मानसिक सवयी व वैशिष्ट्यातही फरक आहेत. वरवर पाहिले तर सरहद्दीवरचा पठाण आणि दक्षिणेकडील तामिळी यांच्यात सामान्य असे काहीही आढळणार नाही. दोघांच्या रक्तात काही समान अंश कदाचित असला तरी दोघांचे भिन्न मानववंश, त्यांचा तोंडावळा निराळा, त्यांचा बांधा निराळा, खाणे पिणे पहिराव अर्थात भाषा निराळी. वायव्येकडील सरहद्द प्रांतात मध्य आशियाचे वारे लागले आहे व काश्मीरातल्या प्रमाणे सरहद्द प्रांतातीलही पुष्कळशा चालीरीती हिमालयाच्या पलीकडील देशांची आठवण करून देतात. पठाणांमधील लोकनृत्ये व हे रशियन कोसॅक लोकनृत्ये यांच्यामध्ये विलक्षण साम्य आहे. परंतु हे सारे भेद असूनही पठाणावर भारताची पडलेली छाप अगदी चुकून सुद्धा चुकणार नाही इतकी स्पष्ट आहे व तितकीच ती तामिळ लोकांमध्येही सहज आढळते. यात आश्चर्य करण्यासारखे असे काही नाही, कारण सीमा प्रांत आणि स्वतः अफगाणिस्तान एकेकाळी हजारो वर्षे भारतातच मोडत होते. मुसलमानी धर्माचा उदय होण्यापूर्वी अफगाणिस्तानात व मध्य आशियातही तुर्की व इतर जाती जमाती राहत असत. या साऱ्यांचा त्यावेळेस बुद्ध धर्म होता आणि बुद्ध धर्माच्या पूर्वी रामायण महाभारताच्या काळी हे सारे हिंदूच होते. प्राचीन भारतीय संस्कृतीचे एक प्रमुख केंद्र या सीमा प्रांतांमध्ये बहरले. अद्यापही या प्रदेशात जिकडे तिकडे प्राचीन अवशेष दिसतील, मठ विहार दिसतील. याच प्रदेशात विश्वविख्यात तक्षशिला विद्यापीठ होते. 2000 वर्षांपूर्वी त्याची कीर्ती शिगेला पोहोचून सर्व हिंदुस्थानातून व आशियाच्या निरनिराळ्या भागांमधून विद्यार्थी तेथे येत. धर्म बदलल्यामुळे फरक होतात ही गोष्ट खरी, परंतु त्या प्रदेशातील लोकांची घडत आलेली वाढत आलेली विशिष्ट मनोवृत्ती ही संपूर्णपणे धार्मिक फरकामुळे बदलू शकत नाही. पठाण आणि तामिळ मनुष्य ही अगदी दोन टोके आपण घेतली. या दोघांच्या मध्ये सारे येतात. सर्वांचे विशेष स्वभाव धर्म आहेत, सर्वांची विशिष्ट स्वरूपे आहेत, परंतु सगळे शेवटी हिंदी म्हणून भारतीय म्हणून जगापासून उमटून दिसतात. बंगाली महाराष्ट्रीय गुजराती तामिळी तेलगू ओरिया आसामी कानडी मल्याळी सिंधी पंजाबी पठाणी काश्मीरी आणि मध्य हिंदुस्थानातील हिंदुस्थानी बोलणारे या सर्व लोकांनी आपापले विशिष्ट स्वभाव धर्म शेकडो वर्ष झाली तरी ठेवले आहेत. हे पाहून आश्चर्य वाटते. प्राचीन वर्णनातून लेखातून वाङ्मयातून त्यांच्या ज्या गुणदोषांचे वर्णन आहे ते गुणदोष आजही त्यांच्यात दिसून येतात. आपण असे असूनही शतकानुशतके ते सारे हिंदी म्हणून भारतीय म्हणून राहिले आहेत, जगले आहेत. सर्वांचा तोच राष्ट्रीय वारसा, सर्वांचे तेच नीतीशास्त्र, तोच मनोधर्म. हा जो भारतीय वारसा, त्यात काही एक शक्तिशाली प्राणमय तत्व येते. त्याचा आविष्कार लोकांच्या राहणीत व संसाराकडे आणि संसारातल्या अडीअडचणींकडे पाहण्याच्या तत्वज्ञानी दृष्टीतून वृत्तीतून पण दिसून येतो. प्राचीन हिंदुस्थानात चीनप्रमाणे एक स्वतंत्र जगच होते व त्याची एक जी विशिष्ट संस्कृती एक जीवन पद्धती होती ती राष्ट्राच्या सर्व संसाराला आपले रूप देई. परकीय वळणाचे लोंढे पुरासारखे अनेकदा आले, त्यांचा भारतीय संस्कृतीवर पुष्कळदा परिणाम झाला, पण शेवटी ते सर्व या संस्कृतीने पचवून आत्मसात केले. संस्कृतींचे संघर्ष सुरू होताच त्यांचा समन्वय करण्याचा प्रयत्न ताबडतोब केला जाई. संस्कृतीच्या उषक कालापासून भारतीय बुद्धी अनेकांमधून एकता निर्माण करण्याचे काही एक अस्पष्ट स्वप्न पाहण्यात गुंग राहिलेली असे. ती एकता म्हणजे नुसते बाह्य स्वरूप एक साच्याचे असावे किंवा श्रद्धा
ठरीव सिद्धांतावरच ठेवावी अशा हुकमी आग्रहाने सक्तीने लादलेली एकता करावी अशी योजना नव्हती. यापेक्षा फार खोलवर पोचणारी अधिक मूलग्राही एकता या संस्कृतीत योजलेली होती. आणि या संस्कृतीच्या परिसरात भिन्न रूढी, विविध आचार व अनेक प्रकारची भक्ती यांना वाव होता. इतकेच नव्हे तर अशा विविध प्रकारांना मान्यता व उत्तेजनही दिले जाई. राष्ट्र कितीही सुसंघटित एक जिनसी असले तरी राष्ट्रात त्या विविध समूहात लहान मोठे भेद नेहमी लक्षात येण्यासारखे असतात. सीमा प्रांतांवरील भिन्न राष्ट्रांचे परंतु एकमेकांशेजारचे दोन लोकसमूह पाहिले तर पुष्कळ वेळा त्यांच्यामध्ये भेद विरल होत होत हे लोकसमूह एकमेकात मिसळलेले आढळतात व आधुनिक प्रगतीमुळे सगळीकडे एक प्रकारचा सारखेपणा येतो. पण एका राष्ट्रातल्या सर्व लोकसमूहांची दुसऱ्या राष्ट्रातील लोकसमूहांबरोबर तुलना करून पाहिली तर राष्ट्राला एकसूत्रीपणा आणणारा मूलग्राही असा काहीतरी एक विशेष तेव्हाच उमटून दिसतो. प्राचीन काळात त्याचप्रमाणे मध्ययुगातही आजकाल राष्ट्राची जी व्याख्या आहे, जी कल्पना आहे, ती नव्हती. त्या काळात सरंजामशाहीची तसेच धार्मिक, वांशिक आणि सांस्कृतिक बंधने यांना अधिक महत्व होते. असे असूनही मला वाटते की कोणत्याही काळी भारतीय मनुष्य भारतातील कोणत्याही प्रांतात गेला असता तरी त्याला घरच्यासारखेच वाटले असते. आपण स्वदेशातच आहोत असे वाटले असते आणि दुसऱ्या कोणत्याही देशात आपण परदेशात आहोत असे वाटल्या वाचून राहिले नसते. ज्या देशांनी भारतीय धर्म किंवा संस्कृती यांचा अंगीकार केला असेल त्या देशात अर्थात त्याला कमी परकेपणा वाटला असता. जे हिंदुस्थानच्या बाहेरच्या धर्माचे अनुयायी होते आणि हिंदुस्थानात येऊन जे घरेदारे करून राहिले ते काही थोड्या पिढ्या गेल्यावर भारतीय होऊन गेले. ख्रिश्चन, ज्यू, पारशी, मुसलमान सर्वांच्या बाबतीत हीच गोष्ट दिसून येते. हिंदुस्थानातील काही लोकांनी जरी परधर्म स्वीकारले तरी तेवढ्यामुळे ते अभारतीय झाले असे कधी वाटले नाही. धर्मात बदल झाल्यामुळे त्यांच्या राष्ट्रीयतेत बदल होत नसे. या विविध धर्मांचे हिंदी लोक त्या त्या धर्मांच्या परकीय राष्ट्रात गेले तर धर्म एक असूनही त्यांना परकीय हिंदी राष्ट्राचेच मानण्यात येईल. आज राष्ट्रवादाची कल्पना अधिकच विकसित झालेली आहे. परदेशात गेलेले हिंदी लोक आपापसात कितीही मतभेद असले तरी एकच राष्ट्रीय संघ करून विविध कार्यांकरिता त्या एका संघाला धरून राहतात. हिंदुस्थानातील ख्रिश्चन मनुष्य कुठेही गेला तरी हिंदी म्हणूनच मानला जातो. हिंदी मुसलमान तुर्कस्तान, अरबस्तान, इराण यात कुठेही जाऊत, इतर कोणत्याही मुस्लिम धर्म असलेल्या देशात हिंदुस्थानातला मुसलमान जाओ त्याच्याकडे हिंदी मनुष्य या दृष्टीने पाहण्यात येते. आपल्या या मातृभूमीची प्रत्येकाच्या मनात निरनिराळी चित्रे असतील. कोणतीही दोन माणसे अगदी समान विचार करतील असे कधी होणार नाही. मी जेव्हा हिंदुस्थानचा विचार करतो तेव्हा अनेक गोष्टी माझ्या मनासमोर असतात. मोठमोठी शेती, विशाल मैदाने, मधून मधून ठिपक्यांसारखी वसलेली लाखो खेडी, मी पाहिलेली ती शेकडो पुरे पट्टणे, उन्हाने करपून रखरखीत झालेल्या धरणीवर मुसळधार जीवन ओतून पाहता पाहता जिकडे तिकडे तळपू लागलेली हिरवी शोभा, खळखळ वाहते पाणी व विशाल नद्यांचा चमत्कार दाखविणाऱ्या वर्षा ऋतूची जादू, उत्तरेची खैबर खिंड आणि तिच्या भोवतालचा वैराण प्रदेश, दक्षिणेची ती कन्याकुमारी आणि भारतीय जनता व्यक्तिरूपाने व समूह रूपाने आणि सर्वात उत्तुंग तो नगाधिराज हिमालय, त्याचा तो बर्फमय शुभ्र किरीट, ती हिमाच्छादित शिखरे, वसंत ऋतूत फुलांनी डवरलेली मधून मधून बुडबुडत सळसळा वाहणारे निर्झर असलेली काश्मीरातली एखादी नयन मनोहर दरी, हे सारे माझ्या डोळ्यासमोर येते. आपण आपल्या आवडीप्रमाणे चित्रे रंगवितो व मनोमंदिरात ती जाणून जपून ठेवित असतो. मी माझ्या चित्रासाठी ही पर्वतांची पहाडी पार्श्वभूमी म्हणून निवडली आहे. हिंदुस्थानातील उष्ण प्रदेशाची नेहमीची सर्वसामान्य पार्श्वभूमी माझ्या चित्रासाठी मी पसंत केली नाही. दोन्ही चित्रे यथार्थच आहेत कारण विषुववृत्तापासून तो आशियाच्या थंडगार हृदयापर्यंत हा महान हिंदुस्थान विशाल पसरलेला आहे. भाग 13 समाप्त.